हाय हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी देसाई आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आपण काही लेक्चर वगैरे घेणार नाही आहोत, आपण एक वेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहोत. तर वेगळा टॉपिक काय आहे तर तुम्ही माझ्या मागे बघत आहात, मी काहीतरी लिहिले म्हणजेच आफ्टर 12 व्हॉट टू डू, आपण काय करू शकतो बारावी नंतर. बारावी जर तुमचं सायन्स असेल तर तुम्ही काय करू शकता, म्हणजे आता आपण पारंपरिक कोर्सेस घेतो म्हणजे इंजिनिअरिंग आणि डॉक्टर, हे आपलं ठरलेलं असतं की मला इंजिनिअरिंगला जायचं, मला मेडिकलला जायचं. पण त्या व्यतिरिक्त अजून काही कोर्सेस अवेलेबल आहे हे आपण पूर्णपणे विसरून जातो आणि त्यानुसार आपण स्टडी करत नाही किंवा त्या कोर्सेसकडे आपण जातच नाही. तर कालच सीईटीचा रिझल्ट लागलाय बारावीच्या मुलांचा, तर माझ्या ग्रुपकडून किंवा माझ्या युट्यूब चॅनलकडून माझ्या कुटुंबियांकडून सर्व बारावीच्या मुलांना शुभेच्छा, पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा आणि आत्तासाठी शुभेच्छा. तर आपला आजचा टॉपिक असणार आहे की इंजिनिअरिंग आणि मेडिकल सोडून मी काय काय करू शकतो अजून, म्हणजे ज्यांचा ग्रुप पीसीएम आहे, ज्यांचा ग्रुप पीसीबी आहे, ते मुलं इंजिनिअरिंग आणि मेडिकल कडे न जाता दुसरे अजून कोणते कोर्सेस अवेलेबल आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण इंजिनिअरिंग आणि मेडिकल तर माहिती आहे सगळ्यांना की इंजिनिअरिंग मध्ये काय काय फील्ड असतात, मेडिकल मध्ये काय काय असतं. एक तर नीट द्यावी लागते, सीईटीला चांगले मार्क पाडावे लागतात किंवा जेडब्ल्यूईला चांगले मार्क पाडून आयआयटी मध्ये आपण इंजिनिअरिंग करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीये. पण समजा जर मार्क नाही मिळाले किंवा आपण तेवढं एफर्ट नाही घेतले, नाही आपल्याला मिळाले मार्क, तर मग काय, पुढे काय, थांबू तर नाही शकत, पुढे तर जायचंय आणि चांगला कोर्स घ्यायचा आहे. मग चांगल्या कोर्ससाठी मी तुम्हाला काही ऑप्शन सांगेल, त्याची भरपूर इन्फॉर्मेशन तर मी तर व्हिडिओमध्ये नाही देऊ शकत, पण त्याचे नाव तुम्हाला जर इंटरेस्ट वाटला तर तुम्ही ते गुगलला जाऊन सर्च करून काय काय असतं, त्याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंट लागतात किंवा कोणती एक्झाम अजून क्रॅक करावी लागेल ते तुम्ही बघा आणि तसं तुमचं करिअर निवडा. तर चला तर मग, तर पहिलं आहे तुमचं बीएससी. एकदम सोपा आणि सुटसुटीत पर्याय म्हणजे बीएससी. मग बीएससी मध्ये तुम्ही जेवढे काही आता तुमचे बारावीचे विषय होते त्यावरती तुम्ही स्पेशल घेऊ शकता, म्हणजे मॅथ स्पेशल घेऊ शकता, बायोलॉजी स्पेशल घेऊ शकता, फिजिक्स, केमिस्ट्री, त्यानंतर अजून आता हे तर चार आपले बारावीचे विषय झाले पण अजून भरपूर काय काय. तर तुम्ही बायोलॉजी सोबत मायक्रोबायोलॉजी हा एक कोर्स आहे बीएससीच्याच अंडर आहे तो एक करू शकता. सेम बीएससी, एमएससी आणि मग पुढे तुम्ही कंपनी जॉब पण घेऊ शकता. त्यानंतर ना अजून आहे आयटी, आयटी मध्ये सुद्धा बीएससी होतं. त्याच्यानंतर ना स्टॅटिस्टिक्स हा एक मॅथ सारखाच विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बीएससी करू शकता अँड देन एमएससी करू शकता. त्यानंतर ना बीएससीचे हे सगळे पर्याय झाल्यानंतर ना मग तुमच्याकडे येतो बीसीएस. बीसीएस म्हणजे काय, बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स. मग कम्प्युटर सायन्स नंतर तुम्ही एमसीएस करू शकता, कम्प्युटरच्या वेगवेगळ्या तुम्ही हार्डवेअर त्याच्यामध्ये शिकू शकता. म्हणजे जसं तुमची इंजिनिअरिंगची कम्प्युटर सायन्सची जी डिग्री असते सेम तोच प्रकार म्हणजे बीसीएस असतो बरं, फक्त हा थेरॉटिकल आणि तो खूप जास्त प्रॅक्टिकल असतो, एवढा थोडासा फरक आहे. त्यानंतर तुम्ही बीसीए करू शकता. बीसीए म्हणजे सेम जसं बीसीएस असतं तसंच बीसीए असतं, ते पण कम्प्युटर रिलेटेड एक कोर्स आहे. मग बीसीए नंतर एमबीए करू शकता, एमसीए करू शकता आणि चांगल्या पगाराची नोकरी तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर ना अजून आपण आपल्याकडे आहे तर आर्किटेक्चर. आर्किटेक्चर पण तुम्ही करू शकता, ज्याला आपण बी आर्क या पोस्टनी ओळखलं जातं. तर आर्किटेक्चर पण खूप चांगला कोर्स आहे, त्याचा डिप्लोमा अवेलेबल आहे, डिग्री पण आहे. तर तुम्हाला जर आवड असेल आर्किटेक्चरमध्ये तर तुम्ही तेही करू शकता. त्यानंतर मुलींसाठी म्हणायचं ठरलं तर फॅशन डिझायनिंगचा कोर्स आहे, 2 वर्षाचा फॅशन डिझायनिंग असतो. आता फॅशन डिझायनिंग म्हणजे फक्त शिवणकाम नव्हे, शिवणकामच पण त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी, जे आपण मॉडेलिंग वगैरे बघतो, मॉडेल बघतो, त्यांचे जे कपडे असतात ते कोण डिझाईन करतं तर त्यानुसार ते फॅशन डिझायनर असतात, त्यांचे वेगवेगळे प्रकारचे, त्यानुसार आपण ते फॅशन डिझायनरचा कोर्स करू शकतो. त्यानंतर एक अजून एक डिझायनरचा कोर्स आहे तो म्हणजे ज्वेलरी डिझाईन. आता आपल्या इकडच्या मुलांना म्हणजे ग्रामीण भागातले जर मुलं म्हटले तर त्यांना माहितच नसतो की हा एक कोर्स पण आहे, म्हणजे ज्वेलरी डिझायनिंगचा कोर्स पण तुम्ही करू शकता. म्हणजे ज्या सोन्याच्या ज्वेलरी असतात, डायमंडच्या ज्वेलरी असतात, तर त्याची डिझाईन करण्याचाही एक कोर्स आहे आणि त्याला खूप डिमांड आहे सिटीमध्ये. तर तुम्ही तो एक कोर्स करू शकता आणि तुमचं करिअर छान प्रकारे चालून जाऊ शकतं. त्यानंतर ना पुढचं आहे, तुम्ही बीएससी नर्सिंग करू शकता. बीएससी नर्सिंग वगैरे हे सगळं कॉमन आहे,
पण तरीही बीएससी नर्सिंग करू शकता. त्यानंतर अजून एक कोर्स रेडिओलॉजी करू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये पण खूप चांगला ऑप्शन आहे तुम्हाला. त्यानंतर ना फार्मसी करू शकता, बी फार्म आहे, डी फार्म आहे, ते पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर एम फार्म करू शकता, ह्याच्यानी तुम्हाला चांगलं करिअरचं ऑप्शन आहे हे पण. त्यानंतर ना आपल्याकडे हॉटेल मॅनेजमेंट हा एक चांगला कोर्स आहे, ज्यांना कुकिंगची आवड आहे. फक्त कुकिंगचीच नव्हे, हॉटेलमध्ये फक्त कुक नसतं करायचं, तिथे तुम्हाला मॅनेजमेंट पण बघायचं असतं. जसं की आपण एमबीए करतो, म्हणजे आता हे जे मी सगळे कोर्सेस सांगितले ना, यानंतर ना तुम्ही एमबीए सुद्धा करू शकता बरोबर. पण हे बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल त्यानंतरची गोष्ट आहे की तुम्ही एमबीए करू शकता ज्यामध्ये मॅनेजमेंटचे कोर्सेस असतात. सेम तसंच हॉटेल मॅनेजमेंटचं आहे की तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटला फक्त कुकिंगच नाही तर तिथलं मॅनेजमेंट बघण्यासाठी मॅनेजर वगैरे असतात, ते सुद्धा तुम्ही 5-7 स्टार हॉटेलमध्ये जॉब करू शकता आणि स्वतःचं हॉटेल सुद्धा ओपन करू शकता. हा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाला आफ्टर 12. तर त्याच्यासाठी काही एक्झाम असतात किंवा काही एंट्रन्स एक्झाम असतात का ते चेक करा लवकरात लवकर आणि ते बघा, आणि इंटरेस्ट असेल तर ऍडमिशन घ्या. त्यानंतर ना अजून आपला एक कोर्स आहे जो टूर आणि टुरिझम. आता 12 ची कोणती डिग्री असू द्या, तुम्हाला पीसीएम किंवा पीसीबी पाहिजे असं काही नाही. तुम्ही 12th आर्ट मधून झालात, कॉमर्स मधून झालात, सायन्स मधून झाला असेल तरीही चालेल. टूर अँड टुरिझम, ज्यांना फिरण्याची खूप जास्त आवड आहे, ज्यांना वेगवेगळे देश फिरायला आवडतात किंवा ज्यांना वेगवेगळे राज्य फिरायला आवडतात, तर त्या मुलांसाठी हा एक खूप छान कोर्स आहे. तो त्याच्याने तुम्ही इन्कम सुद्धा, म्हणजे स्वतःची ट्रॅव्हल कंपनी वगैरे हे पण सुरू करू शकता. म्हणजे ज्यांना स्वतःच कोणाच्या अंडर काम करायचं नाहीये, ज्यांना स्वतःच काहीतरी सेटअप उभा करायचं आहे, त्यांच्यासाठी हा एक कोर्स छान आहे. 2-3 वर्षाचा कोर्स आहे. त्याचे इन डिटेल सगळं तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा, एका व्हिडिओमध्ये एवढं सगळं होणार नाही. पण मी तुम्हाला फक्त ओव्हरऑल, कारण आपण पारंपरिक कोर्सेसच्या बाहेर येऊन काहीतरी नवीन ट्राय केलं पाहिजे आणि त्याच्याने नुकसान तर नक्कीच काही होणार नाही, तुम्हाला त्याच्यातून फायदा मिळेल आणि अजून नवीन नवीन अपॉर्च्युनिटी मिळते. फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकल या दोन्ही फील्ड सोडल्या तर याच्या व्यतिरिक्त जगामध्ये खूप सारे फील्ड आहे आणि त्याला पण चांगला स्कोप आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादा कोर्स निवडला, यापैकी एखादा कोर्स निवडला, त्याच्यावरती तुमचं डिग्री चालू आहे, पण तुम्ही त्यासोबतच अजून एक गोष्ट करू शकता, ते म्हणजे शेअर मार्केट. शेअर मार्केट याच्यामध्ये एज्युकेशन लागत नाही, म्हणजे ते काय असं सांगत नाही तुम्हाला ही डिग्री पाहिजे किंवा ती डिग्री पाहिजे असं ते काही सांगत नाही. तुम्हाला फक्त त्यातमध्ये करता आलं पाहिजे, म्हणजे त्यामध्ये इन्कम मिळवता आला पाहिजे, प्रॉफिट कमवता आलं पाहिजे. पण हे शेअर मार्केट ऍज अ करिअर म्हणून निवडणं हे कितपत योग्य हे तुम्ही तुमचं ठरवायचं, मी त्याच्यावरती काही बोलू शकत नाही. पण करिअर निवडण्यासाठी शेअर मार्केट हा असा एक ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एक दिवस प्रॉफिटही कमवू शकता, एक दिवस लॉसही होऊ शकतो. तर लॉस झाला तर पचवण्याची ताकदही ठेवायची, प्रॉफिट झाला तर तो प्रॉफिट म्हणजे तो पैसा जो काही आहे तो चांगल्या मार्गाने कसा जाईल याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. याला शेअर मार्केट म्हटलं जातं. पण शेअर मार्केटचे 2-3 कोर्सेस तुम्ही करून त्याच्यावरती चांगला जाऊन बसवला तर साईड बाय साईड आपले हे कोर्सेस पण चालू असतात आणि शेअर मार्केट पण चालू असतं, ज्याच्याने तुम्हाला कोर्सेससाठी लागणारा पैसा म्हणा किंवा तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर घरच्यांकडे मागण्यापेक्षा आपल्या शेअर मार्केटकडून इन्कम येतो. पण नुसताच इन्कम नाही, त्याच्यामध्ये लॉसही होऊ शकतो हे लक्षात ठेवा आणि त्यानुसारच शेअर मार्केट मध्ये पाऊल ठेवा. त्यानंतर ना दुसरा शेवटचा ऑप्शन येतो तो म्हणजे आर्मी. आर्मीमध्ये फक्त काय बॉर्डरवर जाऊन लढायचंच असतं असं काही नाहीये. मुलींसाठी पण खूप चांगले कोर्सेस अवेलेबल आहे आफ्टर 12. आणि त्यानंतर ना सपोज तुम्ही इंजिनिअरिंग करायचीच ठरली तर तुम्ही एक मराईन इंजिनिअरिंग करू शकता. म्हणजे हे टिपिकल जो आपण म्हणतोय की इंजिनिअरिंग कोर्स कम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक, ह्याच्या बाहेर पडून एक वेगळा इंजिनिअरिंगचा कोर्स तुम्ही करू शकता ज्याला मराईन इंजिनिअरिंग म्हटलं जातं. तर त्याच्यासाठी पण एंट्रन्स एक्झाम असतात, ते थोडस पीसीएमला वेगळा ग्रुप असतो, पीसीएम ग्रुपला तुम्हाला मार्क पाहिजे असतात तेवढे, ते जे ठरवतात त्यानुसार आणि त्या मार्कांना तुम्हाला ऍडमिशन मिळतं. ती बरीच वेगळी प्रोसेस आहे. पण जर इंजिनिअरिंगच करायची असेल तर जरा वेगळं ट्राय करून बघा, म्हणजे जरा आपल्या मनालाही चांगलं ठीक की आपण ह्या बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळं केलं. सगळे ज्या फ्लोनी जात आहे त्या फ्लोनी जाण्यापेक्षा काहीतरी वेगळं करून बघा, जेणेकरून आपल्या करिअरला, आपलं करिअर तर घडणार आहे
पण आपण काहीतरी वेगळं केलं ह्याचं समाधान पण मिळेल. आणि आर्मीचं म्हणाल तर नुसतं बॉर्डरवरती नाही जायचं आपल्याला, तर त्याच्या आतमध्ये म्हणजे ऑफिशियल वर्कसाठी पण वेगवेगळ्या पोस्ट असतात, त्याच्यासाठी पण एक्झाम असतात. जसं की पोलीस भरतीसाठी, नुसतं पोलीस भरती नसते तर तुम्हाला त्याच्यावरती पोस्ट पण असतात, त्या पोस्टच्या डायरेक्ट एक्झाम असतात. जसं की एमपीएससी यूपीएससी. मी आता एमपीएससी यूपीएससीचं सांगत नाही कारण हे सगळं आफ्टर ग्रॅज्युएशन आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पण अजून आपल्याला 3 वर्ष आहे ग्रॅज्युएशनला. आपण आत्ताशी 12वी पास आउट झालोय. पण एक शेवटचा पर्याय सांगते की ज्यांना एमपीएससी किंवा यूपीएससी करायची आहे तर त्यांनी सेकंड इयर किंवा थर्ड इयर पासून कोणती डिग्री घ्या पण सेकंड इयर थर्ड इयर पासून त्याचा अभ्यास चालू करा. म्हणजे तुम्हाला आफ्टर ग्रॅज्युएशन खूप कमी वेळामध्ये तुमचं एमपीएससीची किंवा यूपीएससीची जी ड्रीम पोस्ट असते ती मिळेल. जास्त वर्ष लागणार नाहीतर जर तुम्ही लास्ट इयरला किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ठरवलं की आपल्याला ते करायचंय एमपीएससी किंवा यूपीएससी, त्यानंतर खूप वर्ष जाऊ शकता. आणि एवढे वर्ष आपण त्याच्यासाठी देऊ नाही शकत कारण आपल्यानंतर भरपूर जबाबदाऱ्या पडतात अंगावरती. त्यामुळे तुम्ही जे काही ठरवायचे, तुम्हाला जे काही करिअर निवडायचे ते एवढ्या 2-3 वर्षातच निवडावं लागेल. एक तर तुम्ही डिग्री कम्प्लीट करून पुढे शिक्षण घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला चांगला जॉब पण मिळेल. ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत, फक्त आपल्याकडे स्किल डेव्हलप करा एवढ्या 2-3 वर्षामध्ये. आणि मी जे काही सांगितले तुम्हाला जे कोर्सेस त्याच्यावरती जर आवडलं असेल तर गुगलला सर्च करा काय काय हवंय त्या कॉलेजेससाठी, कॉलेज कोणते, महाराष्ट्रात कोणते, महाराष्ट्राबाहेर कोणते. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल महाराष्ट्राबाहेर शिकायचा तर मग ते महाराष्ट्राच्या बाहेरचे कॉलेजेस कोणते, त्याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंट लागतात, कोणती एक्झाम द्यावी लागते हे चेक करा आणि त्या कोर्सेसला ऍडमिशन घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भरपूर मुलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.